श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणा करा पंढरी अधीशा रुक्मिणी वरा भक्त पालका चकोर चंद्रा प्रेम पीयूष धारका। हे दीन बंधो दीनानाथ पुढे चालवी भक्ति सार कथा मागिले अध्यायी विरागता गोपीचंदा लाधली। असो पुढे आता श्रोती अवधान द्यावे ग्रंथार्थी गोपीचंद सोडुनी ग्रामा प्रति वैराग्य आचरू चालिला। मार्गी ग्रामो ग्रामी जात आहारा पुरती भिक्षा मागत पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीतसे। परी गौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामो ग्राम की गोपीचंद राजा नरोत्तम योगींद्र नीती आचरला। गावो गावींचे सकळ जनी ऐकता विव्हळ होती माया पूर्ण कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायाने। आता ऐसा राजा मागुती होणार नाही पुढत पुढती ऐसे म्हणोनी आरंभळती लोक गावींचे सकळिक। असो तो ज्या गावी जात त्या गावींचे लोक पुढे येत म्हणती महाराजांनी रहावे येथ योग पूर्ण आचरावा। नाना पदार्थ पुढे आणिती परी तो न घे कदा नृपती भिक्षा मागुनी आहारा पुरती पुढे मार्गी जातसे। शेट सावकार मोठ मोठे बोळवीत येती तया वाटे पुनः परता वागवाटे बोलता ती रायासी। हे महाराजा तुम्हा वीण प्रजा दिसत आहे दीन जैसे शरीर प्राणा वीण निचेष्टीत पडतसे। तैसी गती प्रजेसी झाली जरी तुम्ही जाता आमुची माऊली तरी योग साधुनी पुनपाऊली दर्शन द्यावे आम्हाते। अवश्य म्हणुनी नृपनाथ बोळवी तसे समस्त ऐसे रायासी गावो गावी होत अति गुंती चालावया। असो ऐसे बहुत दिनी स्वराज्याची सीमा उल्लंघुनी गौड बंगाल देश टाकुनी कौल बंगाली संचरला। त्याही कौल बंगालात गावो गावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला लोका समस्त चकचकी ताती अंतरी। म्हणती गोपीचंद राया समान होणार नाही राजनंदन आहा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा। असो कौल बंगाली चांद्रुपती पौलपट्टण ग्रामी वस्ती तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांद तसे। तिलकचंद श्वशूर नामी महाप्रतापी युद्धधर्मी जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैशाची नीती तो असे। गजवाजी अपरिमित शिबिका नाना दिव्यरथ धनभांडारे अपरिमित राजसदने भरलीती। किल्ले कोट दुर्ग विशाळ कौल बंगाल देश सबळ तया देशींचा तो नृपाळ तिलक चंद मिरविला। एक लक्ष सहस्त्र शतलक्ष सबळ पृतनेचा असे दक्ष परीती पृतना नभे प्रत्यक्ष काळ शत्रूचा मिरवतसे। तया गृहीती चंपावती सासुरवासिनी परमयुवती नणंदा जावा भावा प्रती देवां परी मानितसे। परम प्रतापी गर्जत काळ सासू सासरे असती सबळ तेथे ही वृत्तांत समस्ता सकळ गोपीचंदाचा समजला।
समजला परी करिती टीका, म्हणती आहारे नपुंसका, ऐसे राज्य सोडो निले का, भीक मागणे वरी येले। आहा मृत्यू आला जरी, तरी भिक्षा झोळी नवंचावी करी, क्षत्रिय धर्मादाय शरीरी, भीक मागणे नसेची। आहा जन्मात येवुनी काय केले, क्षात्रकुळा दूषण लाविले, आमुचे मुखासी काळे लाविले, पिशून केले जन्मात। म्हणतील सोयरा तुमचा कैसा, नपुंसक झाला वेडा पिसा, वैभव टाकुनी देशो देशा, भीक मागे घरो घरी। तो जन्मताची का नाही मेला, क्षत्रिय कुळाते डागला विला, आता स्वमुखा दाविणे कशाला, श्लाघ्य दिसेना आमुते। ऐसे आता बहुता रीती, लोक निंदितील आम्हा प्रती, आहा कैसी ती मैनावती, सूत दवडिला तिने हा। आहा पुत्रा देवुनी देशवटा, आपण बैसली राजपटा, जालिंदर हाती धरुनी गोमटा, भ्रष्ट केले राजासी। श्रेया सांडुनी रत्नवाटी, हाती घेतली कैसी नरोटी, कनकटाकुनी चिंधुटी, भाळी बांधी प्रीतीने। आहा जालिंदर कोणतानिका, भिकार वाईट मिरवे लोका, हाती धरिला समूळ रोडका, डोई बोडका शिखा नष्ट। ऐसियाचा लागुनी ध्यानी, घरासी लाविला आपुल्या अग्नी, आता काळे तोंड करूनी, जगा माजी मिरवतसे। आहा मायन भेती लांब म्हणावी, स्वसुत जिने केला गोसावी, लट्टाश्रमाचा लागुनी पायी, विघ्न आणिले राजात। आता कोण तिचा बाप, उभा राहिला बलाढ्य भूप, राज्य हरुनी खटाटोप, देशोधडी लाविलकी। ऐसी वल्गना बहुतरीती, एकमेक स्वमुखे करीती, ते ऐकुनी चंपावती, क्षीणचित्ती होतसे। मनींच्या मनी आठवुनी गुण, बंधुसाठी करी रुदन, नणंदा जावा विशाळ बाण, हृदया लागी खोचिती। म्हणती भावाने उजेड केला, कीर्ती ध्वज उभारिला, राज्य सांडुनी हात भी केल, ओढवितो लोकांसी। माय बंधुनी दिवटा लाविला, तिही लोकी उजेड केला, आता उजेड इचा उरला, हे ही करील तैसेची। आहा मायती होरांड, जगी ओढविले भांड, आता जगी काळे तोंड, करुनिया मिरवते। ऐसे दुःखाचे देती घाव, हृदयी खोचुनी करिती ठाव, बोलणे होतसे शस्त्र गौरव, दुःख विषमारा परी। येरी कडे गोपीचंद, पाहता पाहता ग्राम वृंद, पौलपट्टणी येऊन शुद्ध, पाणवठी बैसला। हस्ते काढुनी शिंगी नाद, वाचे सांगत हरी गोविंद, परी स्वरूपा माजी प्रताप वृंद, झाकला तो जाईना। की अर्कावरी अभ्रतेवी तो नृपनाथ, पाणवठ्याते विराजत, तो परिचारिका अकस्मात, चंपावतीच्या पातल्या। त्यांनी येताची देखिला नयनी, देखताची राव ओळखिला चिन्ही, मग त्या तैशाची परतोनी, राजसदना पै गेल्या। सहराया सकळांसी, वृत्तांत सांगती त्या युवतीसी, की गोपीचंद पाणवठ्यासी, येवोनिया बैसला।
ऐसा वृत्तांत राये ऐकुन मग चित्ती झाला क्षीण, म्हणे मुखासी काळे लावून आमुचे गावी का आला। आला परी लोकात करील आमुची अपकीर्त, संचरोनी पट्टणात भीक मागेल गृहो गृही। लोक म्हणतील अमक्याचा अमुक घरो घरी मागतो भीक, काळे करुनी आमुचे मुख जाईल मग पुढारा। आहाराया ऐसे करणे होते तरी कासया आलासी येथे, स्वदेशी चोरोनिया गुप्त भीक मागावी सुखाने। सकळ राजसदनींची माणसे वेडाळपणी बोलती त्यास, तिलकचंद येऊनी त्यासमयास गृहमनुष्या सांगतसे। म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध, परी जगात आपुले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल। तरी आता पाचारून अश्वशाळेत ठेवा आणून, तेथे तया ते घालुनी भोजन बोळवावे येथून। ऐसे सांगुनी नृपे सर्वाला राव सभा स्थानी गेला, येरी कडे परिचारिला पाठविले बोलावू। परिचारिका जाऊनी तेथे म्हणती महाराजा नृपनाथे, बोलाविले आहे तुम्हाते चंपावतीचे भेटीसी। राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैची भगिनी ताई माई, घर घर बाप घर घर आई भरला असे विश्वाते। परी आता असो चंपावती बोलावी तसे आम्हा प्रती, तरी भेटोनी तिये युवती पुढे मार्ग क्रमावा। ऐसे म्हणोनी परिचारिका सहित चालता झाला नृपनाथ, परिचारिका पश्चिम द्वारात त्यासी घेवोनी जाता ती। अश्वशाळे माजी नेवोन बैसविला राजनंदन, परिचारिका म्हणती येथे धाडून देऊ चंपावती ते। तुम्ही बैसला तैसेची बैसावे, भेटीसी येतील येथे सर्व। ऐसा परिचारिका दावुनी भाव सदना माजी संचरल्या। सकळासी सांगितला वृत्तांत की राव बैसविला अश्वशाळेत, मग राजकांतेने त्वरित अन्न पात्र भरियले। तरुणपणा जोगे पात्र भरोन परिचारिके करी शीघ्र ओपून, धाडिती झाली नितंबिनी अश्वशाळे तत्त्वता। तवती परिचारिका घेवोनी अन्न अश्वशाळेत आली लगबग करोन, म्हणे महाराजा भोजना अन्न पाठविले तुम्हासी। ते पात्र पुढे ठेवोन मग परिचारिका म्हणे करा भोजन, भोजन झाली या भेटी कारण चंपावती येईल की। राव विचार करी मानसी आहा आदर आहे संपत्तीसी, व्याही विहिणी खायासी संपत्तीसी मिळताती। तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास, शत्रुमित्र सुख दुःखास समाना परी लेखावे। तरी मानापमान उभे राहटे हे प्रपंचाची मिरवे कोटी, तरी ऐसियासी आधी कष्टी आपण कशास भावे हो। मान अपमान दोन्ही समान पाळिताती योगी जन, ऐसे परी लक्षुनी मन भोजनाते बैसला। मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म, स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवितसे।
तरी अन्न ब्रह्म धिक्कारून मग कैसे पहावे सुख संपन्न ऐसा विचार करून भोजनाते बैसला येरी कड़े अंतपुरात स्त्रिया निघोनी गवाक्ष द्वारात निज दृष्टि ने पाहती नृपनाथ नेत्री दीक्षा पाहती मग एके की बोलती वचन आहा हे काय निर्लज्जपण सोयरियावरी अश्वशाळेत बैसोन भोजन करीतो करंटा एक म्हणती चंपावती सी वेगे आणावी याठायासी ऐकोनी नणंदेने त्वरेसी धाव घेतली ती जपासी हस्ती धरुनी चंपावतीसी वेगे मेळी आणिले निगुतीसी मग हस्त उचलोनी तियेसी रयाते दावित्या जाहल्या तीस घेवोनी शेजारासी पाहती गवाक्ष द्वारासी परी बोल बोलती कुअक्षरासी कुश्चल वाणी करोनिया म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैचा त्याला तस्करा समयेवो निबैसला अश्वशाळे माझारी आहा जळो जळो याचे जीणे केवढे वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवाणा श्वाना समान घरो घरी म्हणवीत होता प्रजानाथ काय मिळाले अधिकयात भणंगा समान दिसे आम्हात जैसा तस्कर धरियेला परी जैसे तैसे असो कैसे कासया आला सोयरे गृहास येवो निबैसला अश्वशाळेस भोजन करीतो निर्लज्ज ऐसे नाना परी युवती कीटक शब्दे वाखाणिती ते ऐकोनी चंपावती परम दुःखी झालीसे प्रथमची चंपावती गोरटी बंधुते पाहता निज दृष्टी परम झाली होती कष्टी दुःखतयाचे पाहोनी त्यावरी नणंदा जावा पिशून दुःखलेशी बोलती वचन परी शब्द नसती ते बाण हृदया माझी खडतरती तेणे करुनी विव्हळ झाली पश्चातापे परमतापली मग स्त्री मंडळ सोडुनी वहिली सदना आली आपुल्या येता झाली जीवित्वा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर करी कवळुनी क्षणे उदर फोडिती झाली बळाने खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडोनी बाहेर येत क्षणेची झाली प्राणरहित सदनी रक्त मिरविले येरी कडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे नृपनाथ भेटवी माते चंपावतीस चल जाऊ दे आम्हासी येरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासुरवासिनी त्यावरी अश्वशाळे लागुनी कैसे येथे येईल परी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्रीस आम्हा सांगुनी चंपावतीस गुप्तवेशे आणुकी ऐसे ऐकोनी राये वचन म्हणे राहीन आजीचा दिन तरी आताची जाऊन श्रुत करावे तियेसी अवश्य म्हणुनी शुभाननी आताची सांगू तिये लागुनी रात्री माझी येऊ घेऊनी भेटी लागी महाराजा ऐसे बोलोनी त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती तव खंजीर खोवोनी पोटी महिवरी पडलीसे ते पाहुनी शब्द कोल्हाळी धावती झाली स्त्री मंडळी प्राणगत पाहता बाळी एकची कल्होळ माजविला
रुधिराचे तळे साचले जठर अवघे बाहेर पडले ते पाहोनी युवती वहिले शंखध्वनी करिताती सासू सासरे भावे दीर पती नणंदा दाटल्या जावाचा कर म्हणती बंधू करिता साचार उदार झाली चंपावती मग बोलू नये तेची बोलती म्हणती अधम मंदमती कोणी कडूनी याक्षिती दुष्ट नष्ट भ्रष्ट आला आपुल्या सदनी अग्नी लाविला शेवटी लावावया येथे आला तरी त्या ते बाहेर घाला मुख पाहो न काहो एक म्हणती तया करिता चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करोनी बोळवा तिज संगे ऐसे नाना तर्क कुतर्क करोनी मारिती हंबरडा हाक एकची कोल्हाळ करिती सकळिक आहा आहा म्हणोनी कोणी हंबरडा हाणिती बळे कोणी पिटिती वक्षस्थळे कोणी मही आपटिती भाळे मूर्छागत पडताती कोणी आठवूनी रडती गुण कोणी रडताती चांगुलपण कोणी म्हणती दैवहीन भ्रतार असे इयेचा कोणी म्हणती अब्रुवान चंपावती होती उत्तम निजबंधूचे क्लेश पाहोन दिधला प्राण लज्जेने एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती मृगनयनी जैसा हस्ती स्त्रिया माजी मिरवतसे एक म्हणती सदा आनंदी असून पाहात होते हास्यवदन सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी पृतनेचा एक म्हणे चांगुल पर्णी घरात मिरवे जेवी तरणी एक म्हणे वो शुभाननी किती मृदू कोकिळा एक म्हणती सासूरवास असता नाही झाली उदास ईश्वर तुल्य मानूनी पुरुषास शुश्रुषा करी वडिलांची ऐसे म्हणोनी आक्रंदती अवघे एकची कोल्हाळ करिती तो नाद अश्वशाले प्रती अकस्मात आदळला अश्वशाळे गौडनाथ अश्वरक्षका लागी पुसत एवढा कोल्हाळ कासदनात झाला आहे कळेना परी तो सर्वाठाई बोभाट झाला आहे गावात प्रविष्ट की भावा करिता अति कष्ट जीवित्वा ते दवडिले ते अश्वरक्षकासी होता श्रवण पुसता सांगती वर्तमान म्हणती नाथा जीवराणीने बंधु कारणे दिधला नृप म्हणे रे कवण राणी कोण बंधु कवण स्थानी येरु म्हणती ऐकिले कानी चंपावती राणी ती तियेचा बंधू झाला पिसा सोडूनी गेला राजमांदुसा म्हणोनी वरोनी दुःखलेशा जीवित्व त्यागिले रांडकीने येरू म्हणे बंधू कोण ते म्हणती त्रिलोचन नंदन गोपीचंद ऐसे नाम जगा माजी मिरवतसे ऐसे ऐकोनी नृपनाथ नयनी लोटले अश्रुपात चित्ती म्हणे वो बाई घात मजसाठी का केला मग चंपावतीचे आठवूनी गुण गोपीचंद मोहे करी रुदन आहा मजसाठी दिधला प्राण हे अनुचित झाले हो तरी आता मही वरती माझी झाली अपकीर्ती आणि कसोयरे दुःख चित्ती मानितील बहुवस मी येथे आलो म्हणोन चंपावतीने दिधला प्राण हे दुःखा होईल कारण विसर पडणार नाही की
ऐसा विचार करी चित्तात परी नयनी लोटले अश्रुपात येरी कडे संस्कारासी प्रेत चितामही चालिले गोपीचंद ही प्रेत पाहून करित चालिला सवेरुदन परिचित्त वेधले कल्पने करून अपकीर्ती अवघी जाहली तरी आता असो कैसे उठवावे स्वभगिनीसी आणि चमत्कार सोयऱ्यासी दाखवावा प्रतापे आम्ही जोग घेतला म्हणुनी तृणा समान मानिले यानी तरी नाथपंथाची प्रताप करणी निज दृष्टी दावावी जैसा पार्वतीचा गोसावी परिदक्षे हेळिता तो जावई जीवित्व हरुनी प्रतापमही गाजविला तयाने की अष्टवक्र अष्टाबाळ ब्राह्मण कुरूप म्हणुनी केले हेळण परीताने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पई की वामन रूप असतासान बळीने मानिले तृणासमान परी आपुला प्रताप दाखवून पाताल भुवनी मिरविला की अगस्तीचा देह लहान अर्णवे मानिला तृण परी केशव म्हणता नारायण आचमनाते उरलानसे की उदय तरुपोटी लहान एकादशी गोरटी परी मृदुमान्या नसान दृष्टी पाहता मृत्यवरियेला तो दशग्रीव राक्षस पाळ तृणतुल्य मानिला अनिल बाळ परी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळिली तन्याये अम्हायेथ झाले मान सन्मान रहित तरी आता याते नाथपंथ निज दृष्टी दाखवावा मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय प्रेता निकट उभा राहे उभा राहुनी बोलतसे म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका भस्म श्री गुरु जालिंदर येथे आणून चंपावती उठवीन की आहा मी येथे समयी असता वाया जातसे भगिनी आता मग व्यर्थ आचरुनी नाथपंथा सार्थक नाही मिरविले की पहा मातुळ कूळ आस्तिके रक्षिले तपोबळे देवी येथे युवती निर्मळ चंपावती उठवीन मी की अहिरणी गुंतता हिरा हिरकणी काढी तया सत्वरा देवी येथे भगिनी सुंदरा चंपावती उठवीन मी की मोहरा सवे सूत सगुण कदापि नव्हे भस्म देवी येथे सुमधूम चंपावती उठवीन मी ऐसे बोले सकळा कारणे परी अविश्वासी सकळ जन म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईना की बाळल्या रुखा लागी पाला आला ऐसा नाही ऐकिला हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलतसे गोपीचंद म्हणे बोलतो सत्य परी मम गुरुचे प्रताप कृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा अपूर्ण मिरवतसे जेणे कानिफाचे अर्था लागुनी सकळ देव आणिले अवनी आणिले परी पूर्णपणी वृक्षालागी गोविले सध्या पहारे मम प्रताप करणी एकादश वर्षे गर्ती अवनी अश्वविष्ठेत राहिला मुनी प्रताप वर्णू केउता तरी धैर्य धरूनी चार दीन करा प्रेताचे संगोपन श्री जालिंदर येथे आणून उठवीन भगिनीसी
परी न ऐकता अविश्वासी शुभारचिल्या स्मशान महीसी प्रेत ठेवुनी ते चितेसी अग्नी लावू म्हणताती ते पाहुनी गोपीचंद मग आपण चितेत बैसुनी शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागी मी भस्म झाली या पोटी मग क्रोध न आवरे जालिंदर जेठी नगरपाल थे घालुनी शेवटी तुम्हा भस्म करी लकी ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपण मिरवतसे तरी आम्हा सांगतोसी ऐसे करुणी दावी चमत्कारास येरी म्हणे उत्तरासरसे बोले न तैसे घडेल येरी म्हणे वाम कर काढुनी देतो जाई सत्वर पाहुदे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे येरी म्हणे फार फार बरवे चंपावतीचे प्रेत रक्षावे मी हस्त दावुनी गुरुते भाव उपजवीन प्रेमाचा तिलकचंद पुत्रा सांगोनी वाम करतीयेचा दे काढूनी गोपीचंद चितासनी हुनी उठवूनी या बोळविला नाथ गोपीचंद घेवुनी कर पुढे चालिला मार्गावर एक कोस येता नृपवर काय केले इकडे चिते माजी घालुनी प्रेत डावलुनी गेले सकळ आप्त येरी कडे नृपनाथ हेळा पट्टणी चालिला मार्गी येता पाच कोस परी हे कळले जालिंदरास मनात म्हणे नव्हे सुरस गोपीचंद आल्याने पिशून करितील विचक्षणा नाना परींची होईल वल्गना आणि बाळ पावेल शोकस्थाना आप्तजना पुढती ऐसा विचार करुनी चित्ती आपण चालिला कृपामूर्ती प्रयाळ अस्त्र मंत्र विभूती चर्चूनिया निज भाळी तरी ते प्रयाण अस्त्र मंत्र एकची नैषधराज पुत्र जाणत होता अस्त्र पवित्र येरा माहीत नवतेची ते अस्त्र जालिंदरा पासी होते अति उजळपणासी प्रयाण भस्म लाविता बाळासी वातगती चालिला मग लोटता एक निमिष धावोनी आला शतकोश अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिले म्हणे वत्सा पुन्हा परतोन किमर्थ केले आगमन चरणावरी भाळ ठेवोन वृत्तांत सर्व निवेदिला मग तो ऐकोनी वृत्तांत म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा नको करू काही चिंता पुनः फिर मागुता अवश्य म्हणोनी दोघे जण मार्गे करीते झाले गमन पौलपट्टणा माजी येवोन राजांगणी संचरले तवते आप्ता सहित मेळा घालुनी बैसले होते पाळा विव्हळ चित्ती नाना बरळा रुदन शब्दे बोलती तो अकस्मात देखिले द्वयनाथ महातपी दर्शनयुक्त देखताची तिलकचंद यथार्थ धाव पुढे घेतसे परम भक्ती करोनी या नमन त्वरे आणुनी कनकासन त्यावरी बैसवोनी अग्निनंदन पुढे उभा राहिला परी तो नमनादी आदर जैसा शठाचा शृंगार कीढिसाळपणी ओसनगर तेवी विनय भावतो की अजा कंठीचे लंबस्तन की गारोडियाचे शुरत्वपूर्ण की वेशेचे मुखमंडन
तेवी आदर नृपाचा की घटा माजी जैसा अर्क की हिंबराची सावली शीतळ देख की पिशाच बोलणे न सत्यवाक तेवी दावी विनय भावाते की वृंदावनाचे गोमटे फळ की अर्क वृक्षी लोंबले केळ की मैंदाचे गळामाळ तेवी विनय भावाते की बकाचे दिसे शुद्ध ध्यान परी अंतरी घोकीत वेची नमीन की तस्कराचे मौन साधन तेवी विनय भावाते की अर्थ साधक श्रोता पूर्ण परी घाते वेगे घेणार प्राण तयाचे रसाळ भाषण दावी विनय भावाते की गोरक्षकाचे ऊर्ध्व गायन तेथे कैचे पहावे तानमान तेवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते की उदधीचे द्रोणात जळ की कनकतुल्य पिवळा पितळ की विनयाची गोडी बहुरसाळ तेवी विनय भावाते की घर रिघेचे सवाष्णपण की भोंद्याचे देवतार्चन की म्हशाचे गण्यानाम तेवी विनय भावाते तन्याये तो नृपती तिलकचंद उभा भक्ती परी भावना सकळ नाथा प्रती कळुनी आली तयाची म्हणे राया चंपावती ज्ञान कळा सगुण युवती ऐसी जाया गृहा प्रती साजेल माते दिसेना जैसी शिवसाळुंका सुरगणी परीती स्थापावी खडकी नेवुनी तेवी सत्य या सदनी चंपावती साजेना गर्दभाकाय चंदन लेप मर्कट व्यर्थ गिर्वाण भाष उमोप वायसा जाण कनक पिंजरूप कदा काळी घडेना तन्याये चंपावती तुझे गृही असे युवती जैसी मैंद गृहा वसती मनहीन मिरवतसे परी आता असो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुनी गोपीचंद वक्त्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढुनी दृष्टी देता झाला कर संपुटी शव जाणुनी पोटी उच्चारण करी रायाते मग कवळुनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले होटी सकळ संजीवनीची राहटी प्रोक्षी तसे भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हाक मारीत तये कारण हाके सरशी त्वरे उठोन चरणी माथा ठेवी तसे आहा जाज्वल्य संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्रे कच मुखातुनी दोन वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकळा लागी भाव ठसला आहा जालिंदर नाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणवुनी मग लाग वेगे सकळ उठूनी श्रीनाथाच्या लोटले चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपीचंद राव धन संपत्ती ते काय करावे टाकुनी जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्णतापले परिते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हानिला अति निर्मळ परी सर्वेची गंध मोरी लोळे उकिरड्यात उतावेळ विष्ठा भक्षण आवडतसे तन्याये सर्व लोक बोलती पश्चातापे दोदिक परी त्यांचा सुटे न भोगिता नरक प्रारब्ध योग तयांचा
असो ऐसी प्रारब्ध करणी श्री जालिंदर जाय उठवुनी मग उठता झाला कनकासनी हेळा पट्टणी जावया मग तो तिलक चंद नृपती अभिमान दवडुनी झाला गलती सलीलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पतीत राजवैभवे झालो उन्मत्त लघु मानिला गोपीचंदनाथ तरी क्षमे ते वरी आता तुम्ही दयाळू कनवाळू संत मायेहुनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माजी साठवा ऐसे बोलुनी नम्रोत्तर चरणी मौळी वारंवार ठेवुनी म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐसे ऐकुनी तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्त करून पाक निष्पत्ती करी का अवश्य म्हणुनी तिलक चंद चंपावतीसी सांगे सद्गद ती ते सांगुनी पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती भ्रतारा सहित बैसविली स्वपंक्तीत आपुला अनुग्रह देवुनी ती ते नाथपंथी मिरविली आपुले मुखीचा उच्छिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देवुनी केले अमरपणास मैनावती परी सिंचिली ऐसे रीती सारुनी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलक चंदा भाषण करिता झाला मुनीराज म्हणे ऐकबा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपासी तरी सांभाळी याचे राजपदासी बाळ अज्ञान असे याचे तुझा प्रताप महीते संपूर्ण शत्रुन येती तेणे करून मीही येथे षण्मास राहून सर्व अर्थ पुरवीन की परीराया षण्मासासाठी मीही जाईन तीर्थलोटी परी मुक्त चंद पडता संकटी धाव घाली तू येथे ऐसे बोलता अग्निसूत अवश्य बोले तो नृपनाथ यावरी राहुनी एकरात्र निघते झाले उभयता करोनी जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन जालिंदर ही मार्ग धरोन हेळा पट्टणी चालिला तिलक चंद नृपनाथा बोळवोनी आला स्वगृहात येरीकडे मैनावती सूत मुक्काम साधितसे ऐसी आराहणी मार्गक्रमोनी राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिकेदार भावे नमोनी तपालागी बैसला लोहकंटकी पादांगुष्ठ ठेवोनी तपकरी वरिष्ठ येरीकडे जालिंदर वाटे येवोनी या पोहोचला तेथे राहुनी षण्मास प्रीती मुक्तचंद उपदेशोनी अर्था अर्थी कानिफासह शिष्य कटका प्रती घेवोनी या चालिला नाना तीर्थे करी भ्रमण द्वादश वर्षे गेली लोटोन शेवटी बद्रिकाश्रम पाहोन गोपीचंद भेटला मग तैतपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचारोनी स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णु महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवोनी समस्त दैवता सनाथपणी मिरवला सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यास विला तो नृपवर पुन्हा दैवता आणोनी सत्वर वरा लागी ओपिले
असो येथोनी गोपी चंदाख्यान संपले पुढे कराश्रवण श्री गोरक्ष स्त्री राजा कारणे जाईल गुरु आणावया तरी आता अत्यद्भुत श्रोत्या सांगेल धुंडीसूत मालू ऐसे नाम जाते नरहरी वंशी मिरवले स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टादशाध्याय गोड़हा श्री कृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार अष्टादशाध्याय समाप्त।